नमस्कार मी दीपक दराडे न्यूज मध्ये आपलं स्वागत पुणे महानगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये आज प्लास्टिक बंदी विरोधामध्ये कारवाई करण्यात आली ही कारवाई करीत असताना दुकानदारांवरती काही ठिकाणी अन्यायकारक ही कारवाई झालेली आहे असं पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघानं म्हटलंय बघूयात पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवून गुरे या संदर्भात नेमकं का काय म्हणतात आज पुणे शहरामध्ये पुन्हा एकदा प्लास्टिकच्या कार्बई डोक्यावर काढलेला आहे आणि ऑलरेडी आम्ही पहिल्यापासून प्लॅस्टिक बंदीचं स्वागत केलं त्याचं जी कॅरीबॅग आहे त्याच्यावरती बंदी घालून आम्ही फक्त जे पॅकिंग मटेरियल आहे त्यासाठी आम्ही हे म मुभा मागितली होती आणि त्यात मा मा जे महानगरपालिकेचे ते ते आयुक्त त्यांनी आम्हाला ती सवलत दिली त्यामुळे कारवाई थांबली सुद्धा पण पुन्हा एकदा डोकं वर काढून फक्त दुकानदारावरती कारवाईचा सा बडगा चालू आहे ॲक्च्युली पुणे शहरामध्ये ज्या वीस मायक्रोनच्या कॅरीबॅगच्या विषय आहेत त्या शहरामध्ये ऑल ओव्हर सगळीकडे म्हणजे रोडवरती जे व्यापारी आहेत भाजीवाले फळवाले यांच्याकडं सर्रास ती कॅरीबॅग मिळते पण तिथे कुठेही कारवाई दिसत नाही आहे आणि मात्र फक्त दुकानदाराकडे दंड वसुली एवढं एक त्यांनी टार्गेट केलेलं आहे कॅरीबॅगवरती कारवाई नाही फक्त जे पॅकिंग मटेरियल त्याच्यावरती पुन्हा कारवाई करतात आणि काटा उचलून नेण्यापर्यंत अधिकाऱ्यांची मजल करत जाती आहे आणि याचा आम्ही पूर्ण निषेध व्यक्त करतो की कुठंतरी चुकीचं अजून तुम्ही करताय आणि संघटनेच्या अंतर्गत आपण त्याचं रिसायकल करून रिकलेक्ट करून त्याचं त्यापासून वस्तू तयार करतो आणि त्याच्यामध्ये माननीय घ घनकचरा खात्याचे ज्ञानेश्वर साहेब साहेबसुद्धा आमच्यावर काम करतात ट्वेंटी ट्वेंटी मिशनमध्ये आम्ही काय काम करतो की शहरातनं प्लॅस्टिकमध्ये जो काही कचरा होतो तो कचऱ्यातून पूर्ण प्लॅस्टिक बंद झाला पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही टार्गेट करतोय आणि कचरामुक्त शहर हे व्हावं ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत संघटना त्याच्यात कार्यसुद्धा करते आणि एवढं सर्व असताना व्यापारावरती हा जो कोय प्रकार आत्ता चालू आहे आज दिवसभरामध्ये जे काही कारवाई झाल्या दंड वसुली झाली हा फक्त दुकानदारांकडनं झाला एका फरसांच्या यातलं पॅकिंग मटेरियल ते घेऊन गेले आता ते फरसावाले करायचं का त्यात माल कसा पॅक करायचा तो काय कागदात पॅक करू शकत नाही म्हणजे असापर्यंत मजल गेली त्याचा कुठंतरी त्यांनी पुन्हा एकदा विचार केला पाहिजे कारवाई व्हावी पण ती कुठं योग्य ठिकाणी व्हावी आणि चुकीच्या पद्धतीने होऊ नये ह्याच्याकरता आम्ही मागणी मागतो आहे तर ह्याचा कुठेतरी विचार एकदा पुन्हा एकदा आयुक्तांनी करावा